पुणे येथून आलेले अमोल नाझरे, अक्षय जगन्नाथ भोसले, दत्तात्रय काटे, अन्नू रंजना, शेयानवनीत माथुर, श्रुती कदम हे पुणे येथील एका महाविद्यालयात शिकत असणारे विद्यार्थी असून 3 मुली आणि 3 मुले असा 6 जणांचा एक समूह एक दिवसीय पर्यटनासाठी मुरुड तालुक्यातील काशीद येथे आला होता. हे सर्वजण काशीद समुद्रात पोहण्यासाठी गेले असता दुपारी 3 च्या सुमारात हे 6 जण बुडू लागल्याचे काशीद समुद्र किनाऱ्यावरील तैनात असलेल्या एका जीवरक्षकाच्या निदर्शनास आले. त्याने त्यातील 3 मुली आणि 2 मुलांचे जीव वाचवले आणि त्यातील अक्षय भोसले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना तो मयत झाला आहे. तर अमोल नाझरे याचा मृतदेह अद्यापही सापडला नाही, तरी त्याचा शोध मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर साले यांच्या मार्गदर्शनाखाली शोध कार्य सुरू आहे. काल आम्ही 6 जण पुण्यावरनं इकडे बीचला यायला फिरायला निघालो होतो. सकाळी 6 वाजता आम्ही निघालो आणि 12 इथं पोहोचलो. 12 आल्यानंतर आम्ही इथे अर्धा एक तास इथं पाण्यामध्ये खेळलो, पण अचानक माझे मित्र अमोल आणि अक्षय पलीकडे खेळत असल्यामुळे ते अचानक एक लाट आली आणि खोल पाण्यात वाहून गेले. त्यामुळं मी त्यांच्या मागे गेलो त्यांना वाचवायला, आणि तितक्यात मग ते एक जबरदस्त लाट आली आणि ते दोघं साईडला झाले आणि मी साईडला झालो. मला पोहणं असल्यामुळे मी पाण्यावरती तरंगत होतो. तितक्यात लाईव्ह गार्डचे आले आणि त्यांनी मला पकडलं, आणि नंतर मग त्यांच्यातल्या अक्षयची बॉडीला त्यांनी पकडलं आणि अजून अमोलची बॉडी मिसिंग. त्या आडावडा केल्यामुळे आम्ही लगेच लाईव्ह गार्ड सर्व बोटी घेऊन तिकडे गेलो, आणि तिथे अमोलला स्विमिंग न आल्यामुळे ते झालं.